इथे तुम्ही या कचोरीचा आवाज ऐकला असेल. अतिशय खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारी ही उपवासाची चटपटीत कचोरी बनवून तयार झालेली आहे. सोबतच आपण त्याच मिश्रणापासून मेदूवडा देखील कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर या मेदूवड्याचा देखील आवाज तुम्ही ऐकू शकता. अगदी खमंग, खुसखुशीत, हलका फुलका असा मेदूवडा बनवून तयार झालेला आहे. आता कचोरी आणि मेदूवड्यासोबतच आपण एक चटपटीत चटणी देखील तयार करणार आहोत. त्यामुळे कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता ही उपवासाची अजिबात तेलकट न होणारी चटपटीत खमंग, कचोरी आणि सोबतच मेदूवडा तयार करण्यासाठी आपण याचं मिश्रण कशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे, त्यासोबतच झटपट आपण ही उपवासाची चटणी देखील कशा पद्धतीने तयार केलेली आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट न होणारी ही कचोरी बनवून तयार झालेली आहे. तर कचोरी आणि वडा तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं आणि याचं पीठ आपल्याला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. तसेच याआधी आपण आपल्या चॅनलवर साबुदाण्याचा पराठा, उपवासाचा आलू पराठा, सोबतच बटाट्याचं थालीपीठ आणि पीठ न मळता थालीपीठ कसं तयार करायचं याबद्दलचे देखील सगळे सविस्तर व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा आय बटनमध्ये देखील पाहू शकता. तर सुरुवातीला इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पाववाटी इतक्या ओल्या खोबऱ्याचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. यामध्येच एक हिरवी मिरची घालून घ्यायची. सोबतच 1.5 चमचा इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालायचं आणि 1/2 चमचा साखर घालून एक छोटा तुकडा लिंबाचा यावर आपल्याला पिळून घ्यायचा आहे. यामध्येच थोडंसं रंगासाठी आपण 1/2 चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. सोबतच 1/2 चमचा इतकी जिरेपूड घालून घ्यायची आणि पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. जर पाणी घालायचं नसेल तर या चटणीमध्ये तुम्ही दह्याचा वापर देखील करू शकता. अशा पद्धतीने पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची. इथे आपण शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. तुम्ही डायरेक्ट भाजलेले शेंगदाणे देखील यामध्ये घालू शकता आणि 1/2 चमचा इतकं जिरं देखील यामध्ये घालू शकता. इथे मी दोन्ही पावडर वापरलेले आहेत आणि चटणी या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. चटणी तयार झाल्यानंतर कचोरीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी 1 वाटी भगर म्हणजे 1 वाटी वरी तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला 1 ते 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता धुवून झाल्यानंतर यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. 1 वाटी वरी तांदूळ असतील तर त्यासाठी आपण 2 वाटी पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर इथे मी 1/2 छोटा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मीठ घालून झाल्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण जे वरी तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. सतत ढवळत राहून हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. यामधलं पाणी आटलं की मग झाकण ठेवून आपल्याला 1-10 मिनिटं मंद आचेवर याला वरी तांदूळ किंवा ही भगर शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला या पद्धतीने ही भगर शिजवून घ्यायची नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील याचा भात तयार करून घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता आता याचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि झाकण ठेवून याला मंद आचेवरच आपल्याला 1-10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर वरी तांदूळ छान शिजले गेले की परत आपण चमच्यानी ते एकत्र करायचे, मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून परत आपल्याला 1-5 मिनिटं यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की लगेच आपण एका भांड्यामध्ये काढून ते अशा पद्धतीने मॅशरचा वापर करून किंवा एखाद्या पेल्याचा, तांब्याचा वापर करून आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चटके लागणार नाहीत. या प्रकारे डिशला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यावर हे मिश्रण करून आपण हे छान असं मळून घेणार आहोत. आता मळून झाल्यानंतर यावर आपण 1/2 चमचा हे साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. जर साबुदाण्याचं पीठ नसेल तर साबुदाणे मिक्सरमधून फिरवून देखील तुम्ही यामध्ये हे 1/2 चमचा पीठ घालून घेऊ शकता. आता साबुदाण्याचं पीठ घातलं की यावर आपण 1 उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. तर बटाटा उकडल्यानंतर त्याची सालं काढून किसणीचा वापर करायचा आणि हा बटाटा आपल्याला या पिठावर किंवा या वरी तांदळाच्या मिश्रणावर किसून घालून घ्यायचा आहे. बटाटा मॅश करून घालण्यापेक्षा किसून घातला की यामध्ये कुठेही मोठा तुकडा उरत नाही आणि मिश्रण छान एकजीव होतं.
आता बटाटा किसून झाल्यानंतर परत आपल्याला हाताने हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मळून मळून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण एक वाटी वरी तांदळासाठी 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, पण वरी तांदूळ जर जुने असतील तर 1 पाव वाटी पाणी यासाठी जास्त देखील लागू शकतं. त्यामुळे मिश्रण आपण तयार करत असताना थोडंसं गरम पाणी वेगळं बाजूला तुम्ही तयार करून ठेवलं तर भात शिजवण्यासाठी पाणी कमी पडलं तर त्यावर तुम्ही हे गरम पाणी घालून परत भात एकसारखा शिजवून घेऊ शकता. अशा प्रकारे कचोरीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये आपण 5 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1/2 छोटा चमचा इथे आपण साखर देखील चवीसाठी घालून घेतलेली आहे. सोबतच इथे हिरव्या मिरचीचा ठेचा 1/2 चमचा घालून घ्यायचा. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता जर उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. 1/2 लिंबू यावरच पिळून घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे कचोरीसाठी लागणारं चटपटी सारण तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकता. इथे आता हे सारण छान असं चमच्याने मिक्स करून घेतलं की हाताने परत एकजीव करून घ्यायचं. म्हणजे यामधलं मीठ, लिंबू आणि साखर सगळीकडे एकसारखं लागलं जातं. अशा प्रकारे आपलं हे सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण जो पिठाचा गोळा मळून ठेवला होता त्यातील 1 गोळा तयार करून घ्यायचा. पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा, तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून या पद्धतीने हा गोळा तयार करून घेऊ शकता. आता गोळा तयार झाला की या प्रकारे याची आपल्याला 1 वाटी तयार करून घ्यायची आहे. तर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण ही वाटी किंवा ही पारी तयार करून घेणार आहोत आणि यामध्ये सारण भरून आपल्याला हा गोळा हलक्या हातानेच बंद करून घ्यायचा आहे. तर जास्त जाड ही पारी तयार न करता या पद्धतीने आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे कचोरी अतिशय खमंग खुसखुशीत तयार होते. सोबतच ती चवीला देखील अतिशय रुचकर लागते. अशा पद्धतीने आपण बसेल इतकं सारण भरून ही कचोरी या प्रकारे बंद करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्या सगळ्या कचोऱ्या आपण तयार करून घेणार आहोत. आता याच मिश्रणाचे जर तुम्हाला मेदूवडे तयार करायचे असतील तर या प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून याला मधोमध आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा मेदूवडा देखील तयार झालेला आहे. आता जर कचोरी न करता फक्त मेदूवडा तयार करायचा असेल तर वरी तांदूळ शिजवून घेत असताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं आणि मिरचीचा ठेचा देखील घालून घेऊ शकता. सोबतच जर उपवासाला आलं चालत असेल तर आलं देखील बारीक चिरून तुम्ही या मिश्रणामध्ये घालून या पद्धतीने मेदूवडे देखील तयार करू शकता. इथे आपण हे कचोरीसाठीचं मिश्रण तयार करत असल्यामुळे आपण हे मिश्रण प्लेनच ठेवलं होतं. आता इथे फक्त मी तुम्हाला मिश्रणापासून मेदूवडे कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे. तुम्हाला जर प्लेन मेदूवडे चालत असतील तर या पद्धतीने तुम्ही या मिश्रणाचे प्लेन मेदूवडे देखील तयार करू शकता. किंवा जरी हे पीठ शिल्लक राहिलं तरी त्यामध्ये तुम्ही शेवटला मिरची, जिरं, आलं, कोथिंबीर घालून देखील हे मिश्रण परत मळून घेऊन या प्रकारे वडे तयार करून घेऊ शकता. सगळ्या कचोरी आणि सगळे वडे तयार करून झाल्यानंतर तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे. वडे तेलात घालण्यापूर्वी 1 छोटा वडा या पद्धतीने आपल्याला तळून पाहायचा आहे. तो अगदी व्यवस्थित तळला गेला, अजिबात तेलकट झाला नाही, म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. वडे किंवा कचोरी तेलात घालत असताना या पद्धतीने छान असे बुडबुडे आले म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 कचोरी तेलात घातल्यानंतर 10 ते 15 सेकंद थांबायचं आणि मग दुसरी कचोरी तेलात घालायची आहे. जेणेकरून ह्या एकमेकांना चिटकल्या जात नाहीत आणि व्यवस्थित एकसारख्या रंगावर तळल्या जातात. या प्रकारे 15 ते 20 सेकंद थांबून मी या पद्धतीने जेवढे तेलात मावतील इतके कचोरी यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता सुरुवातीचे 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला अजिबात झारा लावायचा नाही. 1 ते 2 मिनिटांनंतर हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, कचोरी किंवा वडे तळून घेत असताना कचोरी आणि वडे बुडतील इतकं तेल आपल्याला कढईत ठेवायचं आहे. म्हणजे कचोरी आणि वडे तळत असताना ते फुटले जात नाहीत आणि एकसारख्या रंगावर तळले देखील जातात. जर आपण कमी तेलाचा वापर करून वडे तळायला गेलो तर वडे फुटण्याची शक्यता असते आणि सोबतच ते तेलकट देखील होऊ शकतात. त्यामुळे मध्यम आचेवर तेल गरम करून आपल्याला या पद्धतीने वडे तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मस्त हलक्या सोनेरी रंगावर आपण ही कचोरी तळून घेतलेली आहे. याच पद्धतीने आता आपण मेदूवडे देखील तळून घेणार आहोत.
कचोरी किंवा वडे तळून घेत असताना तेल जर कमी तापलेलं असेल तर कचोरी आणि वडे खूप तेलकट तयार होतात, त्यामुळे सुरुवातीला मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवर तेल ठेवून आपल्याला कचोरी आणि वडे हे सोनेरी रंगावर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता यासाठी लागणारं जे आवरण आहे ते देखील आपण शिजवून घेतलेलं आहे आणि आतमध्ये आपण जे सारण भरलं आहे ते देखील आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरून तयार केलेला आहे, म्हणजे दोन्ही मिश्रण हे शिजलेली आहेत, त्यामुळे आपण इथे मध्यम आचेवर हे वडे कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे मस्त खमंग वडे आणि कचोरी तयार झालेले आहे. अतिशय खमंग आणि रुचकर असा हा पदार्थ बनून तयार होतो आणि यासोबत आपण जी चटणी केली आहे ती देखील याबरोबर अतिशय रुचकर लागते. तर अशा प्रकारे आज इथे आपण उपवासाची चटपटीत चटणी, उपवासाची चटपटीत कचोरी आणि सोबतच एकाच मिश्रणापासून मेदूवडे देखील कसे तयार करायचे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त आणि छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.